नमस्कार मित्रांनो, आज आपण एक इंटरेस्टिंग क्रम म्हणजेच सिक्वेन्स बद्दल शिकणार आहोत. तर आपल्या आसपास अशा खूप गोष्टी आहेत ज्या कोणत्या ना कोणत्या तरी क्रमात असतात. जसे की इथे एक शिडी आहे. जर आपण याची उंची डाव्या बाजूने बघितली तर पहिली पायरी 3.5 फूट आहे, दुसरी पायरी 3 फूट, त्यानंतरची 2.5 फूट आणि अखेरची 2 फूट. या उदाहरणामध्ये प्रत्येक पायरी ही 0.5 फूटने छोटी होत आहे. याच प्रकारचं अजून एक उदाहरण बघूया. राहुलने एका बँकमध्ये 1,000 रुपये डिपॉझिट म्हणजेच जमा केलेले आहेत, ज्याचं प्रत्येक महिन्याला व्याज म्हणजेच इंटरेस्ट 100 रुपये मिळतो. तर पहिल्या महिन्याच्या अखेरीस 1,100 रुपये होतात, दुसऱ्या महिन्यात 1,200, तिसऱ्या महिन्यात 1,300 आणि याच प्रकारे प्रत्येक महिन्यात 100-100 रुपये मागील रक्कममध्ये जमा होत जाणार आणि रक्कम पण वाढत जाईल. तर आज आपण अशाच क्रमाबद्दल शिकणार आहोत जिथे अधिकाधिक पद त्याच्या पहिल्या पदामध्ये एक स्थिर संख्या जोडल्यावर मिळतो. तर हा क्रम अजून सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी माझ्याकडे एक नवीन उदाहरण आहे. मला एका कंपनीमधून प्रोजेक्ट मिळाला आहे जो 30 दिवसात संपवायचा आहे आणि इथे प्रत्येक दिवसाची सॅलरी भेटणार पण एका क्रमानुसार. जसे की प्रोजेक्टचा पहिला दिवस पूर्ण केल्यावर $10 भेटणार, दुसऱ्या दिवशी ही सॅलरी वाढून $15 होणार, तिसऱ्या दिवशी $20 आणि नंतर $25 आणि याचप्रमाणे पुढे पण. जसे की तुम्ही सगळे बघू शकता की प्रत्येक दिवशी सॅलरी $5-5 वाढत आहे. अशा क्रमांमध्ये जिथे पुढचा पद आधीच्या पदामध्ये एक स्थिर संख्या जोडल्यावर मिळतो आणि या पूर्ण श्रेणीमध्ये कोणत्याही 2 संलग्न पदाच्या मधला अंतर समान असेल तर अशा क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणतात. आपण धरून चालूया की हा महिना नोव्हेंबरचा आहे जो 30 दिवसांचा असतो आणि 21 नोव्हेंबरला माझ्या एका मैत्रिणीचा बर्थडे आहे जिच्यासाठी मला गिफ्ट खरेदी करायचं आहे. पण मला हे नाही माहीत की 21व्या दिवशी मला किती सॅलरी भेटेल. मी प्रत्येक पेमेंटमध्ये $5-5 जोडून 21व्या दिवसापर्यंत पोहोचू शकते, पण हे करायला माझा खूप टाईम जाईल. मला काहीतरी शॉर्टकट पाहिजे जे कमी वेळात बरोबर उत्तर देईल. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर काही ना काही आयडिया नक्कीच मिळेल. तर थोडा टाइम आपण या क्रमिकांचं निरीक्षण करूया. मला पहिल्या दिवशी $10 भेटत आहे आणि दुसऱ्या दिवशी ही सॅलरी 5ने वाढत आहे म्हणजेच की $15. तिसऱ्या दिवशी जी $5 वेतनवाढ आहे ती दुप्पट होत आहे आणि चौथ्या दिवशी ही वाढ तिप्पट होऊन एकूण $25 मिळतात. आपण बघू शकता इथे दुसऱ्या दिवशी वेतनवाढ होती केवळ $5, ज्याला मी 5×1 असं लिहू शकते. अशाच प्रकारे पहिल्या दिवसाची सॅलरी 10×5×0 असं लिहू शकते कारण या दिवशी काहीच वाढ नव्हती. बरोबर. तर निरीक्षणाने हे माहीत झालं की पहिल्या दिवसाची वाढ 0 होती, दुसऱ्या दिवशी 1ने वाढ झाली, तिसऱ्या दिवशी दुप्पट झाली आणि चौथ्या दिवशी तिप्पट झाली. याचाच अर्थ 21व्या दिवशी वाढ 20 गुणे होईल आणि सॅलरी असेल 10×5×20 जे की आहे $110. तर चला मित्रांनो, आपण हे सर्व थोडं जनरलाइज करूया आणि कोणता तरी फॉर्म्युला नाहीतर सूत्र मिळवायचा प्रयत्न करूया ज्याने आपण कोणत्याही दिवसाची सॅलरी मिळवू शकतो. तर जर आपण पहिल्या दिवसाच्या सॅलरीला T1 गृहीत धरलं तर दुसऱ्या दिवसाची सॅलरी T2 आणि अशाच प्रकारे T3, T4 पासून T30 पर्यंत. आता आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो T1 = 10, T2
बरोबर टी एक अधिक पाच, टी तीन बरोबर टी एक अधिक पाच गुणिले दोन, टी चार बरोबर टी एक अधिक पाच गुणिले तीन। आणि अशाच प्रकारे कोणत्याही दिवसासाठी जर टी एन नाव दिलं, जिथे एन च्या जागी कोणताही नंबर ठेवला जाईल, तर आपण लिहूया टी एन बरोबर टी एक अधिक पाच कंसामध्ये एन वजा एक कंस पूर्ण, जिथे पाच एक स्थिर अंतर आहे। आता मी याचा जनरल फॉर्म्युला अशा प्रकारे लिहू शकते, टी एन बरोबर टी एक अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण डी, जिथे टी एक पहिला पद, एन पदांची संख्या किंवा पदाचे स्थान आणि डी समान अंतर बोलतात। आपण हे सूत्र वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो, जसे की ए एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी, जिथे ए हे पहिले पद, ए आणि ए एन कोणताही एक पद जो एन वर अवलंबून असतो। तर मित्रांनो, आता दिलेल्या सूत्राचा वापर करून सांगा की या प्रोजेक्टच्या लास्ट डेला मला किती सॅलरी मिळेल। तर इथे आपण टी एकच्या जागी 10, एनच्या जागी 30 आणि डीच्या जागी 5, तर याच प्रकारे 30 दिवसांची सॅलरी मिळणार $155। आता आपण अजून एक स्टेप पुढे जाऊया आणि बघूया की या प्रोजेक्टमध्ये एकूण किती सॅलरी मला मिळणार आहे, म्हणजेच एकूण 30 दिवसांच्या किमतीची बेरीज जी आहे ही 10 + 15 + 20 + 25 पासून 155 पर्यंत। तर तुम्ही मला याचा ॲडिशन म्हणजेच बेरीज सांगू शकता? मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रश्न एका छोट्या मुलाला त्याच्या स्कूलमध्ये विचारला गेला होता की 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असेल। त्या मुलाने एकदम लवकर या प्रश्नाचं उत्तर दिलं, बघूया कसे ते। त्या मुलाने या एक्सप्रेशनला एस नाव दिलं आणि याच एक्सप्रेशनला उलट करून परत लिहिलं आणि नंतर या दोन्ही समीकरणांना जोडलं, तर एस आणि एस मिळून झाले 2S, 10 + 1 = 11, 9 + 2 = 11 आणि अशाच प्रकारे सर्व संख्या मिळून झाले 11 केवढ्या वेळा, 10 वेळा। आता आपण एसला असं लिहू शकतो 11 × 10/2 आणि अशाच प्रकारे त्या मुलाने उत्तर दिलं 55। आपण हेच लॉजिक यूज करून 30 दिवसांची एकूण सॅलरी काढूया। आपण लिहिणार एस 30, जिथे एस चा अर्थ आहे समेशन म्हणजेच बेरीज आणि 30 म्हणजे 30 दिवसाच्या सॅलरीची टोटल। आता आपण हे उलट्या क्रमाने लिहूया आणि जोडूया, तर आपल्याला भेटणार 2S 30 = 155 आणि 10 ची बेरीज होणार 165, 150 + 15 ची बेरीज होणार 165, अशाच प्रकारे आपल्याला 165 मिळणार 30 वेळा। तर आपली पुढची स्टेप असणार S 30 = 165 × 30/2, जे की होणार 2475। याचाच अर्थ प्रोजेक्टमध्ये मला सॅलरी भेटणार $2475। मित्रांनो, आपण यांना जनरलाइज करून बघूया की कोणतं सूत्र भेटतं ते। मी S 30 ला या प्रकारे पण लिहू शकते, जिथे 10 आहे T1, नाहीतर त्याला आपण A पण लिहू शकतो, 155 आहे शेवटचे पद, म्हणजेच T 30 / 2 × 30। तर याचा जनरल फॉर्म्युला असा असेल, SN = T1 + TN / 2 × N। या सूत्राचा उपयोग करून आपण कोणत्याही अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या N पदांची बेरीज काढू शकतो,
जर पहिला आणि अंतिम पदासोबत एकूण पदांची संख्या दिली असेल तर हे सूत्र आपण अजून एक प्रकारे लिहू शकतो. जर आपण इथे टी एन सूत्र लिहिले तर हे सूत्र होणार एस एन बरोबर टी एक अधिक टी एक अधिक एन वजा एक डी गुणिले एन भागिले दोन, जे होणार दोन टी एक अधिक एन वजा एक डी गुणिले एन भागिले दोन किंवा दोन ए अधिक एन वजा एक डी गुणिले एन भागिले दोन. तर मित्रांनो, अशा प्रकारे टी एन सूत्राचा उपयोग करून कोणत्याही स्थानाचा पद काढण्यासाठी होतो आणि एस एन सूत्राचा उपयोग पदांची बेरीज काढण्यासाठी होतो. जर पहिल्या सूत्राचा उपयोग करत असाल तर तुम्हाला पहिल्या पदाचं मूल्य नाही तर पदांची संख्या माहिती असली पाहिजे आणि दुसऱ्या सूत्रासाठी पहिले पद पदांची संख्या आणि त्यांचे अंतर माहीत असले पाहिजे. आता आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये, जिथे आपण सूत्रांचा उपयोग कसा करावा याबद्दल शिकणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या सेशनच्या माहितीबद्दल बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.